इडापिडा टळू अमंगल जडू आणि घरातल्यांची बाहेरच्यांची गावातल्यांची रस्त्यावरच्याची गल्लीतल्याची तिच्या बापाची तिच्या बापाची पण नजर तिला लागली असेल तर त्याच्या डोळ्यात मीठ मोहरी पडू। आता एवढ्या वर्षांचे सगळे लाड करायचेत मला तिचे। हा आता तुम्ही हित काय उभा राहिलाय, ती पोरगी बाहेर ताटकाळीन तुम्ही बसलाय गप्पा मारत, जावा की लवकर। म्हणजे आम्ही येळ लावतोय वैरा, नाहीतर काय, जावा लवकर। चल 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 ग, ये ग नीट बर का निरंजन। हा रात यायचंय, माऊच्या बाबांनी तिच्यासाठी हळदी कुंकू आणि हाताचे ठसे उमटवले, त्यावर तुझी पावलं पडू दे। माऊ कशाचा पायी? बापावरच्या डोंगरा एवढ्या मायेच्या पायी। माऊ कशाचा पायी? माऊ कशाचा पायी? बापाच्या चुकांवरच्या पांघरुणा पायी। माऊ कशाचा पायी? माऊ कशाचा पायी? पाटील खानदानाच्या उद्धारा पायी। माऊ कशाचा पायी? 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 थोरल्या गौराईच्या मागे धाकली गौराई येते, तशी माझ्या अक्षरीच्या पाठीवर या घरात आलीस, माझ्या पुण्याला फळ दिलंस त्या पुण्याच्या पायी। लोकांच्या घरात बाळरूप येत, आपल्या घरात लक्ष्मी आली। मावशी, मावची लय दिवसांची इच्छा पूर्ण झाली बघा। मला नेहमी म्हणायची, एक दिवस बाबा मला सन्मानाने या घरात घेऊन येईल म्हणून। सतत विलास बद्दल बोलायची, बाप हे तिचं जग होत बघा। असं वाटायचं बाप सोडून दुसरं काही जगात नाहीच तिच्यासाठी। मी चहा घेऊन येते सगळ्यांसाठी, बसा तुम्ही। तू आज काही करायचं नाहीस। मी आज माऊला ना एकदम छान तयार करणार आहे। चल मग जा बाळा।
दिव्य काय ग, काय झालं? काही नाही. काही नाही? मग का रडतीयस का? शौनकर, मी रडू नाही तर अजून दुसरं काय करू? माझा महत्वाचा आधार माझा डॅडा होता. माझ्या प्रत्येक प्रॉब्लेम्स मध्ये माझा डॅडा माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा असायचा. पण तो आता अशा कंडिशन मध्ये तो धड बोलत नाहीये रे कुणाशी, हालचाल करत नाहीये तो. कधी कधी मला असं वाटतं ना की मी सुसाईड करू, कारण माझ्या आयुष्याला आता काही अर्थच राहिलेला नाहीये. दिव्या काय बोलतेस तू? हा अगं, प्रत्येक प्रसंगात आतापर्यंत तू हिंमत दाखवलीस आणि तू तसं बोलतेस काय? माणसं हिंमतवाली का असतात माहिती तुला शौनक? कारण त्यांना हिंमत द्यायला त्यांची माणसं त्यांच्या सोबत असतात. माझं आपलं असं कोणी उरलंच नाहीये. कुठून आणू मी हिंमत? म्हणजे असं का बोलतेस तू? मग कसं बोलू सांग ना. अरे डॅडा ज्या कंडिशन मध्ये आहे, डॅडाबद्दल कोणी काहीच सांगू शकत नाहीये आता. आणि तू, तुझ्याविषयी तर प्रश्नच उरत नाही. तू अजूनही तिच्याबद्दल विचार करतोस? ती अजूनही तुझ्या मनात आहे? दिव्या प्लीज, मला सारखं सारखं त्या मुलीवरून बोलू नकोस, मला नाही आवडत. आणि आता माझ्या मनात तिच्याबद्दल काही नाहीये. उतरली ती माझ्या मनातून. उतरले तुझ्या मनातून? हो. मग मला प्रूफ करून दाखव. प्रूफ करून दाखव ना मला. बोल आता, का गप्प आहेस तू? आता का शांत राहिलास? सांग ना की ती तुझ्या मनामधून पूर्णपणे उतरली आहे. तू तिच्याबद्दल अजिबात विचार करत नाही. तुझ्या मनात तिच्याबद्दल काही फिलिंग? मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. व्हाट? मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आर यू सीरियस? अशा बाबतीत कधी कोणी चेष्टा करतं का? तू जाऊन सांगू शकते सगळ्यांना की आपण दोघे जण लग्न करणार आहोत आणि तेही लवकर. शौनक, खरंच सांगतोय तू? आता तू ऐकलं शौनक काय म्हणाल ते? शौनक माझ्याशी लग्न करायला तयार झालाय. शौनक, आय एम सो हॅपी. अरे शेवटी तू योग्य तो डिसिजन घेतलास. आज ना खूप दिवसांनी आपल्या घरात एक चांगली बातमी ऐकायला मिळते. आता ना आता पहिले देवाजवळ जाऊन साखर ठेवते आणि ही बातमी लवकरात लवकर वैशालीला कळवते. आय एम सो हॅपी. शौनक, थँक यू सो मच. आज खऱ्या अर्थानं माझं घर गोकुळ झालंय बघ. इलाज न माऊला आपलीशी करून खऱ्या अर्थानं माझा इलाज बाप झाला बघ. खरे आई तुमचं, मी तर बऱ्याच वर्षांनी खूप सुखात आहे बघा. नाहीतर सतत काळजी लागली असायची. माऊ घरात आली तर ह्यांनी तिचा चेहरा पाहिला तर जीवाला सतत चघूर. आणि खरं सांगू का वहिनी? नाही, भाऊ म्हणून सांगतो. आज तुम्ही निवांत झालाय हे तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय बघा. बाबा रे, नवरा नीट असणं हे संसारी बाईचं लय मोठं सुख आहे बघ. दुसरी तिसरी असती ना तर धास्क्यानच मरून गेली असती, नाही तर पोरीला घेऊन पळून तरी गेली असती. माझी उमा होती म्हणून टिकली आमच्या सारख्या माणसांबरोबर. आई होय,
त्यांचं संसारावर प्रेम आहे आणि विलासवर पण प्रेम आहे. अहो आई, मला ह्यांचं प्रेम कळत होतं बघा, म्हणूनच माझा पाय कधी घराबाहेर नाही पडला. पण ओढ मात्र गोठ्याची लागलेली असायची. भया 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 अशक्या बघिरा. उमे इसर आता तो गोठ्या आपल्या लेकरू आपल्या घरात आलं बघ. माझी नात कशी आबाळ्यातल्या चांदणीवानी चमचम चमचम करती. आजी, तुमची आबाळ्यातली चांदणी तिच्या बाबांना शोधते आणि आम्ही एवढे कष्ट केले त्याचं काहीच नाही. म्हणजे परीलाच गेलाय कुठ? माऊ कवापासन शोधती त्याला. बघते आम्ही कुठे येते. आलीच. हे लेकरा इकडे ये की माझ्या जवळ बस. माझ्या लेकराला कुणाची दृष्ट नको लावायला. झोपळ्या उजुलणार माऊ माझी, झोपळ्या उजुलणार, झोका देणार बाबा तिला, झोका देणार. काय चाललंय माझ्या माऊच्या बाबांचं? अयो काय म्हणलीस? परत बोल, परत बोल. माऊचे बाबा. आई शपथ, जीव निवला ग उमे माझा. पहिल्यांदाच कोणतरी मला माऊचे बाबा म्हणलं. जिनं मला माऊचा बाबा बनवलं तिनंच सुरुवात केली. आता मी अख्ख्या गावाला ओरडून सांगणार आहे सगळ्यांनी मला माऊचे बाबा म्हणायचं बरं का. उमे उमे थांब थांब थांब, ये इकडे बस. अग बस तरी. तुम्ही नाही का बसला झोपाळ्यावर? नाही ग बाई. अग एका गोड पुरीसाठी बांधला यो झोका आणि त्या गोड पुरीला आजपर्यंत माझ्यासाठी जपणारी तू. तुझा अधिकार आहे ह्याच्यावर बसायचा. अग मी दुनियेचा कडू माणूस, माझा धीरच होणार नाही ह्याच्यावर टेकायचा. स्वतःला ना कडू म्हणून घ्यायची हौसच आहे बघा तुम्हाला. कोण म्हणेल हो कडू तुम्हाला? आणि काय हो, मगापासून माऊ 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 करताय आणि ती घरात आल्यावरती लपून का बघता तिच्याकडे? नाही नाही, मी नव्हतो लपून बघत तिच्याकडे. पाटील, खोटं बोलता येत नाही बघा तुम्हाला. बायको आहे मी तुमची. माझ्या पर्सातला फणस काटेरी असला ना तरी तो किती गोड आहे ते ठाऊक आहे मला. तुला खरं सांगू का उमे, माझं धाडसच होत नाही ग तिच्या पुढे जायचं, तिच्या नजरेला नजर द्यायचं. का त्रास दिला ना मी तिला? का मी तिच्याकडे बघितलं, त्याच वेळी तिनं माझ्याकडे बघितलं तर शर्मेनं मरून जाईन ग मी. ती कशाला राग करेल तुमचा? तुम्हाला माहिती आहे तुमच्या तोंडून माऊ अशी हाक ऐकण्यासाठी किती धडपड करते पोर माझी. तुम्ही तिच्याकडे प्रेमानं पाहिलं तर तिला आवडेल. मला बी लय 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 इच्छा होती ग तिला मायेनं जवळ घ्यायची. ती बी त्यासाठी धडपडतोय उमे. पण असं वागलोय ना मी तिच्याशी, ते आठवलं तरी माझे हात पाय मातीचे होऊन जातात. बधीर होतो ग मी. ती ती इसरल कदाचित, पण मी नाही इसरू शकत. अग तिचं तोंड बघणार नाही म्हणून शपथ घेतली होती मी. अग ती पोर चुकून समोर आली तरी पाठ वळवायची ग. चेहऱ्यावर असा हात, आता
जर माझ्या समोर आली आणि पाठ वळवली तर उभ्या उभ्या जीव जाईल माझा उमेद. तू तरी समजून घे ग माझी अवस्था. तुला कळत असेल ना माझ्या मनात काय चाललंय. तू समजतंय हो मला, पण असं काही होणार नाही बघा. आता आपल्या कुलदेवतेनं पाहिलंय ना आपल्या घराकडे, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही तेर सोडू नका. आणि तुम्हाला जेव्हा बघायचं असेल ना तेव्हा बघा ना तुम्ही तिच्याकडे. मग तर चाल. अहो अक्षरा ताई, आपण माऊला एवढं तयार केलं पण गजरा मळायचा राहूनच गेला की. काय करतेस तू? याचे सगळे काटे काढलेत मी तुझ्यासाठी. काय झालं? गुलाब नको का? बर, आजी माझं लग्न झाल्यापासून मी आज पहिल्यांदा माऊला आणि बाबांना समोरासमोर एकत्र बघणार आहे. ग बाई, आज लय मोठा दिस आहे बघ. मी जन्माला आल्यापासून आज पहिल्यांदा बाबांना समोरासमोर बघणार आहे. अगं हो, पण बाबा आहेत कुठं? अगं उमा गेली की शोधायला, ती बघाली. काय गे उमा, इलास कुठे? येतील की ते. येईल म्हणजे काय? आई आपण थोडा वेळ देऊया ना त्यांना. या सगळ्याला सामोरी जाणं सोपं नाही ना त्यांच्यासाठी. आणि आपल्याला माहित आहे ते किती हळवे आहेत मनानं ते. होय, आणि आता तर खूपच हळवेपणा आला असेल त्याच्यात. जुनं सगळं आठवत असेल त्याला. वैर बाबा, अगदी लहान पोरासारखं सांभाळावं लागतंय बघिलासला. जराशी टिचकी लागली तरी डोळ्यातनं पाणी येतंय तिच्या. माऊ तू नको रडूस. आता एक नातं नव्याने जन्माला येत, वेदना होणारच ना. मावशी मी खूप खुश आहे आज. मित्र म्हणून मी आणि बायको म्हणून उमावणी जे करू शकल्या नाहीत ना ते आपल्या माऊनं करून दाखवलो. आपल्या हट्टी विलासला बदलून टाकलं तिनं. अरे इलासला समजवायचं म्हणजे महा कठीण काम. जमदग्नीचा अवतार त्यो. आजी असं काय बोलताय? बाबा खूप चांगले आहेत, त्यांच्याबद्दल वाईट काही बोलायचं नाही. वय माहिती की समजेस नी तू त्याची लाडकी सुनाईस. ते आहेच मी ऐकत नी. काय मी तेच म्हणाले बाबा माझे नाही. बाबा तुझे नाही आहेत, बाबा माझेत. मम्मी तेच म्हणाले ना माऊ. हा बाबा माझे बरोबर. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.